चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार। स्वामी भक्त परिवार या चॅनल मध्ये माझ्या सर्व स्वामी भक्तांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तुमचा दिवस खूप छान असा आनंदाचा सुखा समाधानाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत हीच आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आज काही पूजेचा ब्लॉग नाही, तर आज मी घराची पूर्ण किचन क्लीन केलेली आहे, डीप क्लीन केलेली आहे। त्याचं कारण ही आहे, जागरण गोंधळ आहे, त्याच्यामुळं पूर्ण जे आहे ते सर्व अख्खं घरातलं सामान बाहेर काढून पूर्ण घराचं स्वच्छ आणि साफ केलेलं आहे। तर बघा, घर साफ आणि स्वच्छ, घर कसं का असेना पण ते नीटनीट का आणि स्वच्छ असते किती छान दिसतं बघा। तर हे आहे आमचं गावाकडचं किचन। तर गावाकडचं किचन जे आहे ते अशा प्रकारे मी केलेलं आहे आणि त्याची पूर्ण साफसफाई केलेली आहे। तर आजचा ब्लॉग पूर्ण शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, पूर्ण घर अशा प्रकारे पूर्ण रिकामं केलं आणि घरातल्या सर्व जाळ्या वगैरे काढल्या, देवघराच्या खालचंसुद्धा काढलं आणि देवघर खुर्चीवरती ठेवलं आणि पूर्ण घर रिकामं करून फरशी घासून घेतली आणि वरच्या सर्व पत्र्यावरच्या जाळ्या काढल्या। हे घर पत्र्याचं आहे आणि फरशीसुद्धा साधी आहे। तर ह्या फरशीला घासावंच लागतं निरमा पावडर करून। मी तर अक्षरशः गरम पाणी करून टाकलं फरशीवरती, वरून पावडर टाकली आणि अशा प्रकारे मी घर साफ केलेलं आहे। तर समर्थने मला खूप मदत केली कारण त्याच्याशिवाय काहीच होऊ शकत नाही। त्यांनी मला हौदातनं पाणी वगैरे काढून दिलं आणि अशा प्रकारे मी पूर्ण घर आज क्लीन केलेलं आहे। तर पाहू शकता घर पूर्ण आपलं देवघराच्या खालची जागासुद्धा सर्व साफसुथरी करून अशा प्रकारे मी आणि समर्थने दोघांनी मिळून फरशीसुद्धा घासून घेतली। छान असं मस्त घर आज साफसफाई केलेली। जसं मी पुण्याहून आले तसे खूप वेळा घर साफ करायचं म्हटलं तरी मला करणं झालं नव्हतं, पण आज खूप असं घर चकाचक करून घेतलेलं आहे। आणि जागरण गोंधळाचा कार्यक्रम असल्यामुळे घर स्वच्छ साफ, कारण आपल्याला कुलदेवीचा कुठलाही कुलाचार करायचा असेल तर आपल्याला घर पूर्ण दसऱ्यामध्ये जसं साफसफाई पूर्ण डीप क्लिनिंग करतो तसं करावं लागतं। तर आमचं आहे जागरण गोंधळ राहिलं होतं तर ते करायचं आहे, त्याच्यामुळे पूर्ण किचन मी पूर्ण क्लीन करून घेतले। आता राहिलेलं आहे ते बेडरूम आणि हॉल, तर ते एखाद्या दिवशी करून टाकायचं, पण किचन महत्त्वाचं होतं कारण किचनमध्ये भांडी, देवघराची जागा ही सर्व साफ करून घेतली आणि स्वच्छ क्लीन करून घेतलं। आणि समर्थने फरशी घासू लागली कारण ही फरशी घासायला खूप ताकद लावून घासावी लागते कारण फरशी आहे थोडीशी वेगळी। आज सकाळी खूप लवकर उठून पूर्ण किचन रिकामं केलं, आंघोळ वगैरे करून सर्व घर घासून घेतलं आणि त्याच्यानंतर बघा घर घासून झाल्यानंतर पूर्ण भांडी बाहेर टाकलेली होती, पण सर्वात अगोदर देवपूजा करून घेतली कारण गुरुवार होता आणि माझं मी ठरवलेलंच होतं की घर पूर्ण चकाचक करून सर्वात अगोदर देवपूजा करून घ्यायची। तर 9:30 वाजले मला हे सर्व करायला कारण सकाळी खूप लवकर उठले होते मी आणि सर्व भांडी बाहेर काढून किचन पूर्ण रिकामं केलं होतं। आणि माझ्या एकच डोक्यात होतं की पूर्ण किचन रिकामं करायचं आणि पूर्ण घासून घ्यायचं आणि देवपूजा पहिली करून घ्यायची आणि मग बाकीचं काम दिवसभर चाललं तरी चालेल कारण गुरुवार होता, स्वामींचा वार असल्यामुळे देवपूजाही
अशीही कुठलं कधीही किती काम असू दे, पण देवपूजा मात्र चुकवायची नाही. तर गुरुवार होता आणि छान असे सुंदर घर क्लीन करून देवपूजा सुद्धा करून घेतली. आणि जो बॉक्स आहे देवघराच्या खालचा, तर ते इकडं गावाकडं खूप धूळ येते, तर त्याच्याखाली सुद्धा छान असे पेपर टाकून घेतले, जेणेकरून त्याच्यावरती सुद्धा धूळ बसणार नाही, बसली तर पेपरवरती बसेल. तर अशा प्रकारे पूर्ण हे क्लीन करून घेतलेलं आहे. तसं तर गुरुवारी साफसफाई करू नये म्हणतात, शनिवारी साफसफाई करावी घराची नेहमी, कधीही डीप क्लिनिंग करून जाळ्या वगैरे सर्व आहे ते शनिवारी काढाव्या, गुरुवारी करू नये साफसफाई. पण माझ्याकडे नाविलाज होता, कारण दिवस खूप थोडेच राहिलेले आहेत आणि मंगळवारी कार्यक्रम आहे आणि शनिवारी जी आहे ती वटपौर्णिमा आहे आणि रविवारी आम्हाला सर्व देवांना जाऊन यायचं आहे, म्हणजे आपल्या कुलस्वामी कुलदैवत जे आहेत ते त्यांच्या दर्शनासाठी जायचं आहे. कारण जागरण गोंधळ करून घ्यायच्या अगोदर पूर्ण आपल्याला जे आपले कुलदैवतांचं दर्शन घेऊन यायचं असतं आणि त्याच्यानंतर आपल्या घरात जागरण गोंधळ करतात. तर त्याच्यामुळे माझ्याकडे दिवस खूप कमी होते, म्हणून मी गुरुवार आणि शुक्रवारी साफसफाई करायचं ठरवलं. तर पहिल्या दिवशी मी आपलं किचन पूर्ण क्लीन करून घेतलं गुरुवारी, आणि शुक्रवारी हॉल आणि बेडरूम करणार आहे, आणि शनिवारी वटपौर्णिमा आहे आणि रविवारी देवदेव करायला जायचं आहे, आणि परत सोमवारच राहतो. सोमवारीमध्ये गेला की मंगळवारी जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे, तर सोमवार जो आहे तो आपल्याला अख्खा दिवस कामात जाणार आहे. तर बघा, सुंदर अशी आपली देवपूजा झालेली आहे आणि एवढं सर्व काम करूनसुद्धा भांडी बिंडी बाहेर टाकली, भांडी काही मी घासली नाहीत, भांडी घासायला बाई लावली होती तर त्यांनी भांडी घासली, मी फक्त घर क्लीन केलं. आणि बघा, भांडी आपली पूर्ण ऊन गावाकडं खूप आहे, कडक ऊन आहे, तर भांडीसुद्धा आपली छान कडकडीत वाळलेली आहेत आणि आता ही सर्व भांडी जी आहेत ते आपल्या मांडणीला लावायची आहेत. तर इकडे आहे मांडणी, तर त्या मांडणीला सर्व भांडी लावायची आहेत. तर हे पूर्ण झालेलं आहे, सकाळपासूनचं सगळं झालेलं आहे. आत्ता 1:15 वाजले आणि भांडे सगळे घासून झाले, भांडे काही मी घासले नाही, फक्त घरातल्या आवरावर फरशा वगैरे घासल्यात. आणि अशी बघा, मांडणीत पेपर टाकले होते, पेपर टाकले की काय होतं, मांडणी घाण होत नाही आणि गावाकडं बघा इकडून इतकी खिडकीतनं धूळ येते, त्याच्यामुळं मांडणीत असे पेपर टाकले की भांडे व्यवस्थित राहतात. तर बघा, आता सगळे भांडे लावायला चालू केले, भांडे सगळे आणलेत बाहेर आणि आता लावायच्यात भांडे. ही सर्व साफसफाई कशामुळे केलेली आहे तेही सांगणार आहे. थोडासा कार्यक्रम आहे, आपलं जागरण गोंधळ केलेलं होतं आमचं, त्याच्यामुळे जागरण गोंधळ करायचं आहे आणि त्याच्यामुळे हा सगळा असा अवतार झालेला आहे. हे त्याच्यासाठी साफसफाई आणि हे चाललेलं आहे बघा. आणि माझ्या सबस्क्रायबर ज्या मैत्रिणी आहेत, खूप छान छान माझ्या सर्व मैत्रिणी आहेत, त्यांची नावंसुद्धा सांगते. धनश्रीताई आहेत, रेखाताई आहेत, परत श्रावणीताई आहेत आणि अशा बऱ्याच माझ्या मैत्रिणी आहेत, पायल आहे. तर ह्या सर्व मैत्रिणी माझे व्हिडिओ बघत असतात रोजच, पण काही कारण असतं मला आता 15 दिवस झालं रेग्युलर व्हिडिओ काही टाकता आले नाहीत. पण मी माझ्या मैत्रिणींना खूप सारं सर्वात अगोदर सॉरी म्हणन की आपल्याला रेग्युलर मला व्हिडिओ टाकता आले नाहीत, लग्न कार्य होतं आणि लग्न कार्यामुळे सर्व घाई गडबडीमुळे आजारी पडले आणि त्याच्यामुळे थोडे दिवस व्हिडिओ आले नाहीत आपले. आणि तर माझे चॅनल असं आहे, माझ्या मैत्रिणींना पण मला सांगायचं आहे की डेली ब्लॉग जे असतात ते माझे कमी असतात, कधीतरीच करते, पण त्याच्यासाठी त्याला व्ह्यू कमी येतात. पूजेचा ब्लॉग असेल तर व्ह्यू जास्त येतात, पण माझं चॅनल हे दोन्ही डेली ब्लॉग आणि पूजेचंसुद्धा आहे आणि स्वामींचंसुद्धा. तर अशा प्रकारे आपलं चॅनल आहे, तर सर्वांनी प्लीज व्हिडिओ पाहत जा आणि चॅनलला सर्वांच्या सपोर्टची खूप गरज आहे. आता आपले 7000 सबस्क्रायबरसुद्धा झालेले आहेत कम्प्लीट स्वामी समर्थ महाराजांच्या कृपा आशीर्वादाने आणि तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळे. तर म्हणूनच मी सर्वांना रिक्वेस्ट करते किंवा विनंती करते की माझे डेली ब्लॉगसुद्धा पाहत जा, कसे वाटतात ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगत जा. आणि खरंच ताईसाहेब, सर्व ताईसाहेबांना मी एक विनंती करते की कमेंट करत जावा, कारण कसं आहे व्हिडिओला कमेंट आली नाही की मला खूप वाईट वाटतं, असं वाटतं की ताईपर्यंत माझा व्हिडिओ पोहोचला नाही, वाटतं ताईंनी माझा व्हिडिओ पाहिला नाही असं वाटतं. तर म्हणूनच मी सर्व ताईंना माझ्या सांगेन की ताई प्लीज सर्वांनी कमेंट करत जावा आणि तुमच्या कमेंटची मी खूप आतुरतेने वाट पाहत असते.
तर जसे तुम्ही व्हिडिओ पाहता लाईक करता तसं मला एक कमेंटसुद्धा करत जावा, जेणेकरून मला समजेल माझ्या ताईंनी माझा व्हिडिओ पाहिलेला आहे। तर अशा माझ्या सर्व ताईंना मैत्रिणींना खरंच मनापासून थँक्यू म्हणते की तुम्ही मला कमेंट करून सांगितलं परवा ताई व्हिडिओ का येत नाहीत। तर माझ्या रेखाताई ज्या आहेत त्यांनीसुद्धा मला कमेंट केली की ताई तुमचे व्हिडिओ रेग्युलर का येत नाहीत। तर तसं कारण होतं, आजारी होते थोडेसे, त्याच्यामुळे आपले व्हिडिओ काय रेग्युलर येत नव्हते। आणि आता समर सुट्टीला आलेला आहे त्याच्यामुळे थोडंसं गावाकडचं शेड्यूलच थोडं माझं बिघडलेलं आहे। कारण काय झालेलं आहे, कामामध्ये खूप दिवस व्यस्त राहते आणि मग व्हिडिओ करायला टाईमच मिळत नाही। आणि तेवढ्यात न तेवढ्यात डेली ब्लॉग केला तर जास्त कोणी पाहत नाही असं होतं। तर त्याच्यामुळे मला काहीच कळेना झाले की नेमकं मी व्हिडिओ टाकू कसे, कसले व्हिडिओ टाकू की तुम्हाला आवडतील। तर पूजा तर मी नेहमीच रोजची देवपूजा तर मी करतच असते, पण रोजची रोज देवपूजा केलेली आहे तेसुद्धा व्हिडिओ काही जणांना आवडतात काही जणांना आवडत नाही। प्रत्येकाची चॉईस वेगवेगळी आहे, कोण म्हणतं डेली ब्लॉग टाकत जाय, कोण म्हणतं डेली देवपूजेचे ब्लॉग टाकत जाय। तर त्याच्यामुळेच मला काही समजत नाही। तर प्लीज माझे जे सबस्क्रायबर आहेत त्यांनी मला प्लीज कमेंट करून सांगा की मी व्हिडिओ कसे टाकत जाऊ, जेणेकरून मला तशा प्रकारे व्हिडिओ टाकता येतील। आता झालेला आहे माझा ब्लॉग चॅनल पण आहे आणि आपलं सर्व हे आहे, तर त्याच्यामुळे व्हिडिओ कशा प्रकारे टाकू हे मला समजत नाही। किंवा तुम्ही म्हणाल तर डेली ब्लॉग टाकत जा, तर मी डेली ब्लॉगसुद्धा टाकत जाईल, जे की आपलं डेली रुटीन असतं दिवसभराचं ते टाकत जाईल। तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कशा प्रकारचे माझे व्हिडिओ पाहायला आवडतात। पूजेचे तर व्हिडिओ माझे रोजच असतात, मी रोजच देवपूजा छान अशी सुंदर माझी पूजा करत असते। तर प्लीज मैत्रिणींनो समजून घ्या आणि माझा हा पूर्ण मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचला तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि पूर्ण आपलं बघा घर चकाचक आणि क्लीन झालेला आहे, अख्खा दिवस माझा कामामध्ये गेलेला आहे आणि मुद्दामच मी तुमच्याशी हा ब्लॉग शेअर केलेला आहे की गावाकडचं घर कसं मी मॅनेज करते आणि पूर्ण गावाकडचं सर्व सवयी नसतानासुद्धा सर्व गोष्टी कशा मॅनेज केलेल्या आहेत। आणि हे सर्व करायला मला 5:30 वाजले आणि बघा देवघरावरती आपलं ऊनसुद्धा आलेलं आहे दिवस मावळतीचं। आणि छान असा आजचा पूर्ण दिवस कामामध्ये व्यस्त झालेला आहे आणि त्याच्यामुळे रात्री व्हिडिओसुद्धा आपला अपलोडिंगला टाकला होता, गावाकडे नेटवर्क प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे व्हिडिओसुद्धा आपले टायमिंगला पडत नाहीत। 9 टायमिंग आहे आपला संध्याकाळचा, पण व्हिडिओ टायमिंगला पडत नाहीत। तर चला तर मैत्रिणींनो, आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल, आशा करते आवडला असेल। तर लाईक जरूर करायचं आहे आणि चॅनलवरती असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवरती कंटिन्यू राहायचं आहे। चला तर श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।